नमस्कार, संगीताज किचन स्टोरी मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण खास लग्न समारंभात बनवले जाणारे तसेच हलवाई स्टाईल खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत. मी यामध्ये आरारूट पावडर वापरणार आहे, मैद्याचा वापर बिलकुल करणार नाही. उपवासासाठी सुद्धा हे गुलाबजाम खास बनवले जातात. आमच्या घरी प्रत्येक लग्न समारंभाच्या वेळी खास आचार्याला घरी बोलावून गुलाबजाम बनवले जायचे. सेम तीच प्रोसेस मी तुम्हाला आज दाखवणार आहे. खूपच छान होतात हे गुलाबजाम. तर चला आपण लगेचच गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया. येथे मी अर्धा किलो प्युअर खवा घेतलेला आहे. अर्धा किलो खव्यासाठी आपल्याला साधारणतः 750 ग्रॅम साखर लागणार आहे, पाऊण किलो साखर लागणार आहे. आणि आरारूट पावडर आहे ते आपण लागत लागत घालणार आहोत. साधारणतः 10 ते 12 वेलची घेतली आहे आणि त्याची अशी पूड करून घेतलेली आहे. 15 ते 20 काड्या मी केशरच्या घेतलेल्या आहे. सर्वात आधी आपल्याला आता हा जो खवा आहे हा व्यवस्थित असा कुस्करून घ्यायचा आहे, हाताने नरम करून घ्यायचा आहे. खवा मी व्यवस्थित असा नरम करून घेतलेला आहे. हे बघा, याप्रमाणे एकदम नरम गोळा झालेला आहे. आता याच्यात आपण आरारूट पावडर हवी तशी घालणार आहोत. साधारणपणे गुलाबजाम तयार होईल या हिशोबाने आपल्याला आरारूट पावडर घालायची आहे. लागत लागतच घालणार आहे मी. एकीकडे गुलाबजामचं हे पीठ मळवून होत आहे, तोपर्यंत आपण गॅसवर साखरेचा पाक बनवायला ठेवूया. पातेल्यामध्ये मी ही 750 ग्रॅम साखर आहे ती घालून घेतली आहे आणि साखर बुडेल इतकंच पाणी आपल्याला यात घालायचं आहे. गॅसची फ्लेम आता मी ऑन करत आहे आणि आता साखर वितळेपर्यंत आपण वाट बघूया. साधारणतः मला येथे 100 ग्रॅम आरारूट लागलेलं आहे. आता आपण गुलाबजामसाठी गोळे बांधून घेऊया. आपल्याला वाटल्यास आपण अगोदर एक गुलाबजाम तळून बघायचा, जर गरज असेल तर अजून आरारूट पावडर आपण घालू शकतो. येथे मी ऑलरेडी एक तळून बघितलेला आहे. आता हे गुलाबजाम मी असे बांधून घेते आणि त्यानंतर मी तळायला घेणार. एकीकडे मी तूप सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे. याप्रमाणे मी बाकीचे गोळे करून घेते. तूप आपल्याला खूप कडक नाही करायचं आहे, जरा तापलं की गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आता मी एक एक गुलाबजाम या तुपामध्ये सोडून घेते. आपल्याला हे अतिशय हळूवारपणे हलवून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व बाजूंनी गुलाबजाम व्यवस्थित तळला जाईल. जबरदस्त कलर आलेला आहे, हे बघा हे बघा. आता मी हे बाजूला ठेवत आहे. एकीकडे पाक सुद्धा तयार होतो आहे. पाक सुद्धा आता तयार झालेला आहे. साधारण घट्टसरपणा आला इथपर्यंतच आपल्याला पाक बनवायचा आहे. आता आपण या पाकामध्ये केशर घालून घेऊया, वेलची पूड. आता एक उकळी आली की गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे. केशर आणि वेलची पूड व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करत आहे.
आपल्याला साधारणतः 5 ते 6 गुलाबजामच ऍट अ टाइम तळायचे आहेत. जास्त गर्दी केली तर ते तुटण्याची शक्यता असते. हे झाले आहेत तळून आपले, काढून घेते आता मी गुलाबजाम. आता आपले व्यवस्थित तळून झालेले आहेत. आता हे मी गरम पाकात टाकून घेत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बंदच हवी आहे, त्यानंतर मात्र गॅस ऑन करायचा नाही आपल्याला. आता हे पाकात घालून झालेले आहेत. आता छान पाक त्याच्यामध्ये मुरला जाईल. साधारण आता 2 ते 3 तास झालेले आहेत. आता ह्या गुलाबजाम मध्ये पाक अगदी छान मुरला गेलेला आहे. काय मग, आवडली की नाही ही रेसिपी तुम्हाला? तुम्ही नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळण्यास मदत होईल. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.